नमस्कार मंडळी, तुमचं यूके मराठी नर्सरी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हिरव्या वाटाण्याची उसळ कमी तेलात कशी बनवायची। तर हे लंडनमध्ये इथे मी होल ग्रेन पीस म्हणून नॅटको कंपनी आहे ते इकडे इंडियन शॉप आहे तिथून जाऊन मी आणलेलं आहे। तर हे हिरवे वाटाणे असे आहेत त्या पॅकेटमधले आणि हे मी भिजवले, थोडे मोड काढलेत कारण लॉकडाऊनमुळे मी पालेभाजे जास्त आणत नाही कारण सेफ्टी रिझनसाठी। मोड काल भिजवले पूर्ण दिवस आणि रात्री त्याला असे छान मोड आलेले आहेत पाहायला तर असे। तर ते आहे आणि हे फ्रोझन कोकोनट मिळतं इथे, ग्रेट केलेलं किसलेलं खोबरं मिळतं ते मी आणलेलं आहे। हे आहेत कढी, हा कढीपत्ता आहे तो आणून फ्रीझरमध्ये फ्रीज करायचा कारण थोडं लांब जावं लागतं आणि इथे सगळीकडे इंडियन शॉप्स आहेत, थोडं आपल्याला जावं लागतं पण लॉकडाऊनमुळे थोडं रिस्ट्रिक्शन्स आहे। हे दोन छोटे कांदे, हे टमॅटो मिरची, हे हिंग, हे हिंग पण मी तिथून आणलेलं आहे। हे मला जवळजवळ 1 pound 79 pence मिळालं आणि हे आहे 2 kilo, हे मला 4 pound म्हणजे अप्रॉक्सिमेटली 350-400 रुपयाला मिळाले आहे। तर आता आपण आज बनवायची आहे ऑइल फ्री रेसिपी, ऑइल कमी वापरून आपल्याला उसळ कशी छान बनवता येईल। आता हे आपले मोड आलेले हिरवे वाटाणे, दोन मिरच्या, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, हळद आणि सॉल्ट। तर आता हे आणि हे हा कुकर आहे, कुकरमध्ये मी हे बॉईल करणार आहे सगळं आणि हे पाणी आहे। आता ह्या कुकरमध्ये मी हिरवे वाटाणे, ग्रीन आपलं हिरवी मिरची, टमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि मीठ आणि हळद टाकलेली आहे। आता हे मी बॉईल करून घेणार आहे। तर हा पॅन चांगला आता गरम झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी हा कांदा चांगला बारीक कापलेला आहे। हे ऑइल आहे, ओलं खोबरं आहे जे फ्रोझन मी तुम्हाला मगाशी दाखवलं, थोडंसं हिंग, थोडंसं जिरं आणि कढीपत्ता। आता मी ऑइल हे एक छोटे 3 चमचे टाकणार आहे, तेवढंच ऑइल टाकणार आहे। हे पण मी थोडं कमी करते असं एवढं ऑइल। तर ह्याच्यामध्ये मी हे 3 छोटे चमचे बघा तुम्हाला दिसत असेल, 3 छोटे चमचे ऑइल, कढीपत्ता, ओलं खोबरं जे फ्रोझन मी तुम्हाला दाखवलं, जिरं, हिंग आणि बारीक कापलेला कांदा, हे सगळं फोडणीला टाकलं मी आणि आता ते चांगलं बऱ्यापैकी शिजत आहे। तर ह्याच्यामध्ये मी हे 3 छोटे चमचे म्हणजे हा चमचा पण किती छोटा आहे तुम्हाला कळत असेल, 3 छोटे चमचे ऑइल, बारीक चिरलेला चांगला कांदा, हिंग, जिरं, कढीपत्ता आणि हे सगळं मी फोडणीला टाकलं आहे आणि आता ते चांगलं कुकही होतं आहे आणि कांदाही चांगला ब्राऊन होतो आहे याच्यामध्ये। तर थोडा वेळ अजून मी त्याला ठेवणार आहे आणि ते हळू चांगला ब्राऊन झाला कांदा की मग पुढची प्रोसेस आपण सुरू करू। आता कांदा चांगला लाल झालेला तुम्ही आता हे मिक्सरला लावून बारीक वाटण करून घेतलं आहे आणि कढीपत्ता तुम्ही बघा, कढीपत्ता थोडं काढून घेतला होता नाहीतर तो परत वाटणामध्ये मिक्स झाला असता। आणि हे 2 चमचे लाल मिरची आणि 1 चमचा गरम मसाला आता हे मी याच्यात ॲड करणार आहे आणि मग आता हे थोडं मिक्स करून घेतलं, आता ते शिजत ठेवायचं आणि थोडं शिजलं की मग काळे वाटाणे सगळं जे आपलं ह्या कुकरमध्ये शिजलेलं आहे ते मिक्सर टाकून द्यायचं। आता हे वाटप चांगलं शिजलेलं आहे आणि हे आत्ताच मी बॉईल करून झालेलं आहे आणि तिथे असं दिसतंय चांगले वाटाणे पण शिजलेले आहेत। तर आता आपण हे मिक्सचर ह्याच्यामध्ये टाकूया आणि थोडंसं मिक्स करून बघूया, छान दिसतंय। आणि आता थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी जेवढं टाकलं होतं ते सगळं ॲब्झॉर्ब झालं वाटाण्यामध्ये, थोडंसं आपण पाणी टाकून चांगलं शिजवून घेऊ आणि चांगली उसळ होईल त्याची।
तर ही छान उसळ मी तयार केलेली आहे. आता ही उसळ रेडी झालेली आहे. मी थोडं एक्स्ट्रा पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि त्याला मी 10 मिनटं मीडियम गॅसवर बॉईल करायला ठेवून दिले. तर ही अशी दिसते आता. आणि हे राईस त्याच्यावर तुम्ही छान उसळ खाऊ शकता. आणि मी फक्त कमी ऑइल वापरलं आहे कारण जर कोलेस्ट्रॉल वगैरे आहे असेल तर आपल्याला ते बरं पडतं. आणि तुम्ही पण या माझ्याकडे जेवायला. आता हे मी छान एन्जॉय करणार आहे. आता ही छान उसळ रेडी झालेली आहे. त्याच्यात मी थोडं एक्स्ट्रा वॉटर ॲड केलेलं आहे कारण आणि चांगलं 10 मिनटं त्याला मी बॉईल केलेलं आहे. तर खूप टेस्टी झालेली आहे आणि ही उसळ आता तयार आहे. आता राईसबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. तर नक्की मी आशा करते की हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. आणि आता आपण जाते आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या, मास्क सॅनिटायझर वापरत राहा आणि धन्यवाद तुमच्या सपोर्टबद्दल आणि आपुलकी आणि प्रेम दिल्याबद्दल. थँक्यू आणि थँक्यू फॉर वॉचिंग UK मराठी नर्सेस चॅनल.